संपूर्ण विश्वाला सुख शांति तथा दुख मुक्ति सा संदेश देनारे विश्व शांति दूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेश दिलेला तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा भगवान बुद्धांचा पूजनीय श्रावक संघ अशा पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार अभिवादन करतो। ज्या महामानवाच्या महान त्यागामुळे पुण्याईमुळे आज या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हामा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्रपणे अभिवादन करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित पूजनीय भिक्खू संघ तथा या ठिकाणी जमलेले आपण सर्व धम्म उपासक उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो। विशेष करून ज्यांच्या परिवारामध्ये आपण आज या ठिकाणी स्थानापन्न आहोत असा मानवटकर परिवार, परिवारातील आपण सर्व मंडळी, आपल्या सर्वांच्या प्रती मी अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो। उपस्थित सर्व धम्मबंधू आणि भगिनी, आज पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा धम्म संस्कार विधी आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, याहीपेक्षा उद्याचा जो दिवस आहे 13 ऑक्टोबर तो दिवस सुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि यासोबतच पुढील जी तारीख आहे 14 ऑक्टोबर हे सुद्धा तारीख आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे। कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 14 ऑक्टोबर या दिवशी नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या भारतभूमीमध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता महान अशी क्रांती केली। ही एक महान क्रांती होती आणि म्हणून येणाऱ्या 14 ऑक्टोबर 2021 या महान धम्मक्रांतीला 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 65 वर्षांच्या पूर्णत्वासोबतच आपणही 65 वर्षांचे बौद्ध होत आहोत। म्हणजे 1956 तर आज 2021 आपण 65 वर्षांचे बौद्ध झालेले आहोत आणि 66व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करीत आहोत आणि म्हणून या 65 वर्षांच्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या महान त्यागातून आपल्याला मिळालेला बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्माचं आचरण करून आपल्या जीवनामध्ये सुख संपादन करण्यासाठी, आपलं जीवन मंगलकारी करण्यासाठी आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका आपण थोडंसं चिंतन करणं महत्त्वाचं आहे। ज्या महान त्यागामुळं अभ्यासातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, या भारतभूमीमध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, ही एक महान क्रांती होती आणि म्हणून या क्रांतीतून निर्माण झालेले आपले सर्व वैचारिक मार्ग आपण सदैव आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणत असतो। जेव्हा आपण या घटनेचा विचार करतो की आजपासून 65 वर्षांपूर्वी ज्यावेळेस या भारतामध्ये कोणाला बुद्ध माहीत नव्हते, म्हणजे तो काळ असा होता की कोणाला बुद्ध माहीत नव्हता, धम्म संघ माहीतच नव्हता, अशा काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, ही साधी गोष्ट नाही आहे, ही फार महान गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे। मग आपण या गोष्टीचं चिंतन केलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा अभ्यास केला असेल बुद्ध धम्माचा, तर बाबासाहेबांचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला
तेव्हा त्या ग्रंथाची एक प्रस्तावना आहे. बऱ्याचशा ग्रंथांमध्ये ती प्रस्तावना वाचायला मिळत नाही, परंतु काही ग्रंथांमध्ये ती प्रस्तावना तुम्हाला वाचायला मिळेल. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मनावर बुद्ध धम्माचा संस्कार कसा पेरला गेला याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की दोन प्रश्न मला नेहमी विचारले जातात. पहिला प्रश्न की तुम्ही एवढं उच्च शिक्षण कसं घेतलं आणि तुमचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं, असे दोन प्रश्न मला नेहमी विचारले जातात असं बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी सांगतात. पुढे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी एवढं उच्च शिक्षण कसं घेतलं हे स्पष्ट करण्याची ही काही जागा नाही. त्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं ही काही ती जागा नाही आहे, परंतु माझं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं हे मात्र मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या प्रस्तावनेमधून त्यांच्या मनावर बुद्ध धम्माचा संस्कार कधी केव्हा पेरला गेला याचं स्पष्टीकरण करतात. तर ही घटना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जे बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब लहान होते, बाबासाहेबांचा पूर्ण परिवार, बाबासाहेब त्यांचं जेव्हा बालपण आपण अभ्यासलं तर बाबासाहेब जेव्हा लहान होते तर त्यांच्या घरामध्ये कबीर पंथांचे म्हणजे कबीरांचे दोहे चालायचे, कारण बाबासाहेबांचे वडील हे कबीरपंथी होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या घरामध्ये नेहमी बालपणामध्ये त्यांना म्हणजे ते धार्मिक वातावरण मिळालं. तर रात्री झोपण्यापूर्वी बाबासाहेबांचे वडील बाबासाहेबांना कबीरांचे दोहे ऐकवत असत. बाबासाहेब त्यांचे ते भाऊ बंधू होते, सर्वांना झोपण्यापूर्वी कबीरांचे दोहे ऐकवायचे. आणि तेव्हापासून बाबासाहेबांच्या मनावर एक धार्मिक संस्कार पेरत गेला. तो धार्मिक संस्कार पेरत गेला आणि तेव्हापासून बाबासाहेबांचं जे मन होतं ते धार्मिकतेकडे जाण्यासाठी तयार होत होतं. त्यातच जेव्हा बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली तर मॅट्रिकची परीक्षा पास केल्यानंतर बाबासाहेब म्हणजे ते पहिले विद्यार्थी होते की ज्यांनी म्हणजे त्या समाजामधून मॅट्रिकची परीक्षा पास केली. आणि समाजातल्या लोकांना वाटलं की आपण यांचा म्हणजे भीमरावचा सत्कार करूया की पहिला विद्यार्थी आहे जो म्हणजे मॅट्रिक परीक्षा पास झाला. तर काही लोकांनी रामजी बाबांकडे जाऊन विनंती केली की तुमच्या मुलाचा आम्हाला सत्कार करायचा आहे की तो मॅट्रिकची परीक्षा पास झाला. तर रामजी बाबा म्हणाले की नाही नाही, असा जर सत्कार केला तर मुलांमध्ये असा अहमभाव निर्माण होतो आणि त्यांचं मग मग अभ्यासाकडून दूर पडतं, दूर जातं, ते अभ्यासामध्ये मन लागत नाही. म्हणून बाबा सुरुवातीला बाबा म्हणजे रामजी बाबांनी विरोध केला, पण मग जे केळुस्कर गुरुजी होते केळुस्कर गुरुजींच्या पुढाकारामुळे बाबासाहेबांचा म्हणजे मेट्रिक परीक्षा पास केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचं ठरलं. आणि मग त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार समारंभाच्या वेळेस केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे बुद्ध चरित्र नावाचा एक ग्रंथ त्यांना दिला होता, गिफ्ट म्हणून दिला होता. त्यावेळेस बाबासाहेबांनी तो ग्रंथ वाचला तेव्हा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझं मन जे बुद्ध धम्माकडे वळालं ही त्याची सुरुवात होती. कारण लहानपणापासून म्हणजे घरामध्ये त्यांना महाभारत रामायणाच्या कथा सांगितल्या जात, कर्ण आणि द्रोणाच्या कथा सांगितल्या जात. तर एकदा स्वतः बाबासाहेबांनी वडिलांना प्रश्न विचारला की तुम्ही मला रामायण आणि महाभारतातील कर्ण आणि द्रोणाच्या कथा सांगता, तर मग तुम्ही आम्हाला बुद्ध धम्म का शिकवला नाही? कारण बाबासाहेबांनी जेव्हा ते ग्रंथ वाचला तर बाबासाहेबांना तो प्रश्न साहजिकच पडला ना. आणि बाबासाहेबांनी तो प्रश्न वडिलांना विचारला तेव्हा बाबासाहेबांच्या वडिलांनी त्या बालपणा म्हणजे त्या बालवयामध्ये बाबासाहेबांच्या बालवयामध्ये बाबासाहेबांना सांगितलं भीमरावला की आपण अस्पृश्य आहोत, अस्पृश्य आहोत, तर त्यामुळे साहजिकच आपल्या मनामध्ये तो हीनभाव निर्माण होऊ शकतो. तर असा हा हीनभाव निर्माण होऊ नये, आपल्या मने शूरतीची भावना निर्माण व्हावी याकरिताच मी तुला नेहमी त्या रामायण आणि महाभारताच्या कथा सांगत असायचो. परंतु या उत्तरामुळे बाबासाहेबांचं म्हणजे मनाचं समाधान झालं नाही, बाबासाहेबांचं मनाचं समाधान झालं नाही. कारण बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध चरित्र ग्रंथ वाचला तेव्हा बुद्ध धम्माचा पहिला संस्कार बाबासाहेबांच्या बालमनावरती पेरला गेला, बालमनावरती पेरला गेला. आणि तिथे मग बाबासाहेब प्रामाणिकपणे स्पष्ट करतात की जर म्हणजे मी बुद्ध धम्माकडे कसा वळालो ही त्याची सुरुवात होती, ही त्याची सुरुवात होती. आणि याचं एक साधं सरळ उत्तर आहे, याचं साधं सरळ उत्तर आहे की या जगामध्ये बौद्ध धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे, बौद्ध धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. हे मागील 35 वर्षाच्या विविध अभ्यासातून ही माझी खात्री पटलेली आहे. आणि ज्या व्यक्तीला असं वाटतं की मी नेहमी जीवनामध्ये विज्ञानवादी मार्गाचा अंगीकार करावा तर त्याला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही असं बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी स्पष्ट करतात. तर बाबासाहेबांच्या
बालपणामध्ये जे बुद्ध चरित्र ग्रंथामधून जो संस्कार बुद्ध धम्माचा पेरला गेला ती बाबासाहेबांच्या मनावर म्हणजे ती सुरुवात होती त्या संस्काराची. पुढे आपण पाहतो की जेव्हा जो काही 1910 पासूनचा पुढील 1925-1930 पर्यंतचा जो काळ बाबासाहेबांचा आहे त्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतःचं एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे. त्यांचं एज्युकेशन त्यांनी पूर्ण केलं पण तो संस्कार बाबासाहेबांच्या मनावर पेरला गेला तो संस्कार बाबासाहेब कधीच विसरले नाही. कारण जी प्रस्तावना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे ती नंतरची आहे. बालपणामध्ये पेरला गेलेला संस्कार तेव्हापर्यंत बाबासाहेबांना आठवतो आणि नंतर आपण पाहतो की ज्यावेळी बाबासाहेबांनी PhD पूर्ण केली बाबासाहेब बॅरिस्टर झाले तर बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांना जॉब लागला म्हणजे त्यांना जॉब लागला होता तर थोडंसं आर्थिक परिस्थिती चांगली झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये घर विकत घेतलं होतं. दादरला त्यांनी मुंबईमध्ये घर विकत घेतलं कशासाठी पुस्तकांसाठी. 1933 मध्ये बाबासाहेब आणि म्हणजे बाबासाहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार राजगृहामध्ये म्हणजे त्या घरामध्ये राहायला गेला होता. तर जे घर बाबासाहेबांनी निर्माण केलं होतं त्या घराला बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह हे नाव दिलं 1933 मध्ये. म्हणजे तोपर्यंत सुद्धा लोकांना बुद्ध धम्माचा अजूनही परिचय नव्हता आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी निर्माण केलेल्या घराला राजगृह हे नाव दिलं होतं. राजगृह काय, राजगृह काय बौद्ध इतिहासातील सर्वात मोठं जे नगर आहे राजगृह. म्हणजे अशा प्रकारे त्या संस्काराचा परिपाक होता, परिणाम होता की बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी जे घर निर्माण केलं त्या घराला राजगृह असं नाव दिलं होतं. आणि पुढेही बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कार्य केलं त्या प्रत्येक कार्यामधून तुम्हाला बाबासाहेबांच्या मनावर बुद्ध धम्माचा संस्कार कसा पेरत गेला आणि बाबासाहेबांचं मन हे बौद्धमय कसं बनत गेलं हे तुम्हाला समजेल. पुढे जेव्हा आपण पाहतो की बाबासाहेबांनी जेव्हा पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी पहिलं कॉलेज, पहिलं महाविद्यालय मुंबईमध्ये सुरू केलं होतं. त्या कॉलेजचं नाव होतं सिद्धार्थ महाविद्यालय 1945 मध्ये. सिद्धार्थ महाविद्यालय तेव्हाही लोकांना माहीत नव्हतं, बुद्ध धम्माचा परिचय नव्हता, पण बाबासाहेबांच्या मनावर तो संस्कार तेव्हाही होता आणि त्या कॉलेजला बाबासाहेबांनी सिद्धार्थ हे नाव दिलं. सिद्धार्थ, सिद्धार्थ गौतम, गौतमाचं नाव होतं सिद्धार्थ. त्यानंतर पुढेही जेव्हा बाबासाहेब आंबेडकर दुसरं कॉलेज औरंगाबादमध्ये सुरू करतात त्या कॉलेजला नाव देतात मिलिंद कॉलेज. आणि ज्या परिसरामध्ये आज ते मिलिंद कॉलेज आहे त्या परिसराला नाव देतात नागसेन वन परिसर 1950 मध्ये. म्हणजे ह्या सगळ्या, ह्या ज्या सगळ्या घटना आहेत ह्या सगळ्या घटना 14 ऑक्टोबर 1956 अगोदरच्या आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो व्यावहारिक भाषेमध्ये की 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर बौद्ध झाले, बाबासाहेब आंबेडकर बौद्ध झाले, पण तसं नाहीये. त्याही अगोदर म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 जो ऐतिहासिक दिन उजाडण्यासाठी अनेक वर्ष, जी मागची जी वर्ष बाबासाहेबांच्या जीवनात निघून गेली, एक एक संस्कार बाबासाहेबांच्या मनाला बौद्धमय बनवत गेला. त्यावेळेस सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना झाली, मिलिंद कॉलेजची स्थापना झाली आणि त्या परिसराला बाबासाहेबांनी नागसेन वन असं नाव दिलं. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी दीक्षा घेण्याच्या अगोदरच हे सगळे कार्य बाबासाहेबांना बौद्ध होण्यासाठी प्रेरित करत होते. बाबासाहेबांचा जो संस्कार होता की बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा प्रकाश या ठिकाणी निर्माण केला. एक गोष्ट मला आता पुन्हा आठवली, मला वाटते 1952-53 मध्ये यशवंत आंबेडकर यांचा मंगल परिणय झाला होता. यशवंत बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंत 1953 मध्ये तो जो विवाह झाला होता ना 1953 ला तो सुद्धा बौद्ध पद्धतीनेच विवाह संपन्न झाला होता. बौद्ध पद्धतीने विवाह संपन्न झाला. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या कार्यांमधून बुद्ध धम्माचं म्हणजे स्थान घट्ट केलं होतं आपल्या मनामध्ये. पुढे जर बाबा जेव्हा म्हणजे 1956 जी बुद्ध पौर्णिमा होती त्या पौर्णिमेला बाबासाहेबांनी ऑथोराईज पद्धतीने जाहीर केलं की येणाऱ्या विजयादशमीला 14 ऑक्टोबर विजयादशमीला मी बुद्ध धम्माचा अंगीकार करणार आहे. हे ऑथोराईज म्हणजे बाबासाहेबांनी जाहीर केलं होतं. पण ह्या सगळ्या घटना त्याच्या अगोदरच्या आहेत. एक घटना बघा, बाबासाहेबांनी जे एक पाक्षिक काढलं होतं जनता, जनता ना, तर जेव्हा बाबासाहेबांनी म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तर बरोबर त्यावेळेला बाबासाहेबांनी जनता या पाक्षिकाचं नाव बदलून त्याला प्रबुद्ध भारत असं नाव दिलं होतं. प्रबुद्ध भारत नाव दिलं, नाव चेंज केलं. म्हणजे ह्या बाबीमधूनही
बाबासाहेबांच्या मनावर पेरला जाणारा बुद्ध धम्माचा संस्कार आपण या ठिकाणी पाहू शकतो. बरं, ह्या हे सगळं कार्य आहेत, पण स्वतः बाबासाहेबांनी पण बुद्ध धम्माचं आचरण बुद्ध धम्म स्वीकार करण्यापूर्वी केलेलं आहे. ज्यावेळेस म्हणजे आजची तारीख 12 ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेब नागपूरमध्ये पोहोचले आणि 13 तारखेला जेव्हा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा समारोह पूर्ण म्हणजे पूर्ण बघितलं, 13 तारखेला श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी त्यांच्या सोबत असताना श्याम हॉटेलमध्ये वामन गोडबोले आणि त्यांचे सहकारी बाबासाहेबांना भेटायला गेले की उद्या 14 ऑक्टोबरला कशाप्रकारे धम्मदीक्षा समारोहाचं आयोजन केलेलं आहे. तर 13 तारखेच्या रात्रीला म्हणजे त्या हॉटेलमध्ये वामन गोडबोले त्यांचे सहकारी बाबासाहेबांना भेटायला गेले, त्यांना ते सगळं सांगतात आणि मग शेवटी विचारतात की बाबासाहेब आज तुम्ही काही खाणार का, तुमच्याकडे काही व्यवस्था करू खाण्याची. तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की नाही वामन नाही, आज माझं उपोसत आहे. म्हणजे बुद्ध धम्म स्वीकार करण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचं प्रत्यक्ष शील जे आहे, उपोसत शील, ते आचरणामध्ये आणलेलं आहे. हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, त्यांनी स्वतःचं आचरण केलंच उपोसत व्रताचं. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनीही उपोसत व्रताचं पालन केलं, पती पत्नी म्हणून त्यांनी त्या दिवशी उपोसत व्रताचं पालन केलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यांमधून आणि स्वतःच्या आचरणामधून बुद्ध धम्म संस्कार कशा पद्धतीने विकसित होत गेला हे तुम्हाला यातून समजेल. बाबासाहेबांनी अशा पद्धतीने बुद्ध धम्माचा संस्कार महान कसा केला हे तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून लक्षात येईल. आणि बाकी नंतर तर पुढे ज्यावेळी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, बाबासाहेब बौद्ध झाले, पुन्हा पुढचा दीक्षा समारंभ चंद्रपूरला संपन्न झाला 16 ऑक्टोबरला, आणि त्याच्यानंतर मग बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली. परं एक गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांना बुद्ध धम्म स्वीकार केल्यानंतर जेवढं पुरेसं आयुष्य पाहिजे होतं तेवढं प्राप्त झालं नाही, कारण आपण पुढे पाहतो की 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे असं म्हणूया की 14 ऑक्टोबरला बाबासाहेब बौद्ध झाले आणि पुढील बरोबर म्हणजे 50व्या दिवशी 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. जास्तीत जास्त 50 दिवस ऍज अ बौद्ध म्हणून बाबासाहेब जीवन जगले. पण याचा अर्थ असा नाही आहे की बाबासाहेब फक्त 50 दिवस बौद्ध म्हणून जीवन जगले. बाबासाहेब ऑलरेडी बौद्ध होते, कारण बालपणापासून त्यांच्या मनावर बुद्ध धम्माचा संस्कार जशा पद्धतीने पेरला गेला होता त्यांचं मन हे पूर्णपणे बौद्धमय झालं होतं आणि त्यांनी स्वतः बुद्ध धम्माचा अभ्यासही केला होता. तुम्ही जर बाबासाहेबांचा इतिहास वाचला तर बाबासाहेबांनी स्वतः श्रीलंकेमध्ये जाऊन, श्रीलंकेमध्ये त्यावेळेस कॉन्फरन्स झाली, बुद्धिस्ट फेलोशिप कॉन्फरन्स होती, तिथे जाऊन बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला, स्वतः बुद्ध धम्माचा अभ्यास केला. आणि अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला तर बुद्ध धम्माचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर, त्रिपिटकाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट त्यांना जाणवली की बुद्ध धम्म जर ह्या नवदीक्षित बौद्धांना जर म्हणजे समजून सांगायचा असेल तर त्यांना संपूर्ण त्रिपिटक वाचून समजून घेणं फार कठीण आहे. म्हणून यांना किमान म्हणजे एक असा ग्रंथ असावा की ह्या समाजाला तो ग्रंथ बौद्ध धम्म समजून घेण्यापुरता पुरेसा असेल. तर बाबासाहेब आंबेडकरांनी तो ग्रंथ लिहायला सुरुवात केली. म्हणजे हा भाग वेगळा की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर तो ग्रंथ प्रकाशित झाला, परंतु बाबासाहेबांनी म्हणजे प्रस्तावनेपर्यंत संपूर्ण ग्रंथ अगोदर संपूर्ण लिहून ठेवला होता आणि नंतर तो ग्रंथ मग पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तो ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घ्यायच्या अगोदरच अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने बुद्ध धम्माचा संस्कार अशा पद्धतीने महान करत गेला आणि स्वतःला एक बौद्ध म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. आपणही या संस्काराच्या माध्यमातून एक गोष्ट शिकून घ्यावी की ज्यावेळेस आपण बुद्ध धम्माचा स्वीकार करतो, बुद्ध धम्माचं आचरण करतो, तर तो संस्कार सुद्धा आपल्या मनावरती आपण बिंबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे आचरण आहे, हा संस्कार आहे जो आपल्या मनाला चांगलं बनवितो, आपल्या मनाला बौद्धमय बनवितो. तर हा संस्कार तुमच्या मनावरती पेरणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून ही संस्कार प्रणाली स्वतःपासून आपण सुरू करावी, स्वतःच्या परिवारामध्ये संस्कार पेरावेत, स्वतःच्या बालकांवरती सुद्धा हा संस्कार पेरावा. हा बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना आदर्श दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही औरंगाबादमध्ये त्या नागसेनवन परिसरामध्ये आम्ही जेव्हा फिरतो तर बाबासाहेबांचं कार्य आम्हाला आठवतं की किती म्हणजे संघर्षातून बाबासाहेबांनी या ठिकाणी शिक्षणभूमी सुरू केलेली आहे.
की आपल्या समाजातील तरुणांना, आपल्या समाजातील त्या सर्वांना शिक्षण मिळावं. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांना जो संघर्ष करावा लागला, किमान तेवढा संघर्ष ह्या समाजाला पुन्हा करायची गरज पडू नये ही व्यवस्था बाबासाहेबांनी तयार केली. तो नागसेनवन परिसर, त्या नागसेनवन परिसरामध्ये फिरताना या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. बरं, असं आहे की यावेळेस तुम्ही म्हणजे त्या परिसरामध्ये फिरता तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिलिंद हे नाव दिसेल, ज्या कॉलेजला बाबासाहेबांचं नाव, म्हणजे बाबासाहेबांनी जे नाव दिलं कॉलेजला, त्या परिसराला नागसेन हे नाव दिलेलं आहे. तर बाबासाहेब एका भाषणामध्ये स्पष्ट करतात की ह्या कॉलेजला जे मिलिंद नाव दिलेलं आहे, हे मिलिंद नाव देण्यामागचं एक कारण आहे. बरं, हा तुम्हाला जर प्रश्न पडला की बाबासाहेबांनी मिलिंद हे नाव का दिलं असेल, मिलिंद जे नाव दिलेलं आहे का दिलं असेल, ते साधं सरळ उत्तर आपण देतो की मिलिंद राजा हा बौद्ध होता, अतिशय विद्वान होता, आणि नागसेन भिक्षूंसोबत त्याने वादविवाद केला, तो वादविवादामध्ये हरला, शेवटी त्याने हाजरून बुद्ध धम्माचा स्वीकार केला, असा एक महान बौद्ध राजा या भारत देशामध्ये होऊन गेला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कॉलेजला मिलिंद हे नाव दिलेलं आहे. पण बांधवांनो, ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट केलं की ह्या कॉलेजला मिलिंद हे नाव देण्यामागचं कारण काय आहे, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मिलिंद हा जरी बौद्ध होता, ह्या कारणामुळे मी या कॉलेजला मिलिंद हे नाव दिलेले नाहीये. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मिलिंद मला त्याच्या इंटेलेक्च्युअल हॉनेस्टीमुळे आवडतो, त्याला आपण म्हणूया की बौद्धिक नम्रता, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी, बौद्धिक नम्रता. म्हणजे ज्यावेळेस मिलिंद राजा आणि नागसेन भिक्षू यांच्यामध्ये वादविवाद होतो, तेव्हा वादविवाद झाल्यानंतर जेवढ्या नम्रतेने हा एवढा महान राजा, विद्वान राजा, जेवढ्या नम्रतेने त्या भिक्षूपुढे नतमस्तक होतो, हा राजा नतमस्तक होतो, बुद्ध धम्माचा स्वीकार करतो, ही जी नम्रता होती, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी, ती बाबासाहेबांना पॅरी होती, ती बाबासाहेबांना आवडली. आणि म्हणून मिलिंद राजा जेवढा नम्र होता, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी हा गुण त्याच्यामध्ये होता, या नम्रतेमुळेच, या बौद्धिक नम्रतेमुळे मी ह्या कॉलेजला मिलिंद हे नाव दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांची इच्छा होती की ह्या कॉलेजमधून जे विद्यार्थी तयार होतील ते प्रत्येक विद्यार्थी हा मिलिंदासारखा असावा, आणि इथला प्रत्येक शिक्षक हा नागसेनासारखा असावा, म्हणजे एवढी बाबासाहेबांची इच्छा त्या ठिकाणी होती. त्यामुळे आजही बाबासाहेबांच्या विविध भाषणांमधून, बाबासाहेबांच्या विविध कार्यांमधून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा अंगीकार आणि बुद्ध धम्माचं कार्य कसं संपन्न केलं आपल्या सर्वांना हे लक्षात येईल. आपणही या 65व्या म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने स्वतः बाबासाहेबांच्या विविध कार्यांचा अभ्यास करावा, बाबासाहेबांनी कशा पद्धतीने बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम केलेलं आहे याचा आपण सर्वांनी अभ्यास करावा, स्वतःही त्याचं आचरण करावं, आणि स्वतःच्या मनावर चांगला संस्कार पेरण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. ही या प्रसंगी, मंगलमय प्रसंगी, मानवटकर परिवाराबद्दल आणि तुम्हा सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो, अशी मंगल कामना मी आपल्या सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. आणि या मंगल उपदेश या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो.